नमस्कार, स्वागत आहे तुमचे. आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाची चटणी. ही चटणी आपण मेंदू वडा, बटाटेवडा, इडली, आंबोळी, डोसे, उत्तप्पा या सर्वांबरोबर खाऊ शकतो. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू. आता आपण हे ओल्या नारळाचे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत. बारीक काप करायचे म्हणजे मिक्सरमधून लवकर बारीक वाटले जातात. आणि हे आता आपण मिरचीचे काप घेतलेले आहेत आणि कोथिंबीर. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थोडे थोडे घालूया. पहिल्यांदा थोडे हे नारळाचे काप घालू आणि आता थोडी मिरची घालून घेऊ आणि थोडी कोथिंबीर घालू. आणि हे सर्व मिक्सरमधून आता आपण बारीक वाटून घेऊया. आता हे आपले असे झालेले आहे. यामध्ये आता आपण थोडे अजून पाणी घालून घेऊ आणि बारीक वाटून घेऊ. यामध्ये आपण जास्त काही घालणार नाही आहोत, साधी आणि सोपी बनवणार आहोत. आता बघा, ही आपली चांगली अशी बारीक पेस्ट झालेली आहे. आता याप्रमाणे आपण सर्व बनवून घेऊ आणि तडका देण्यासाठी गॅसवरती एक भांडे ठेवून घेऊ आणि ते तापल्यानंतर त्यामध्ये तेल घालून घेऊ. आणि तेल चांगले तापल्यानंतर त्यामध्ये आपण मोहरी घालून घेऊ. मोहरी चांगली तडतडून घेऊ. नंतर त्यामध्ये कढीपत्ता घालून घेऊ आणि हे लाल बिडगी मिरची घालून घेऊ आणि चांगले हलवून घेऊ. आणि हे सर्व आता आपण ह्या चटणीमध्ये फुडणी घालून घेऊ. वरून असा चांगला तडका दिला म्हणजे त्याची चव छानच लागते. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल. आता हे सर्व असे व्यवस्थित असे हलवून घेऊ. आणि आता आपण त्यामध्ये हे थोडे चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि ते सुद्धा आपण व्यवस्थित चांगले असे हलवून घेऊ. आणि तयार झालेली आहे आता आपली ओल्या नारळाची चटणी. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा, एकदम चविष्ट अशी लागते.